डियर स्टूडेंट्स, आता आपण थोडक्यात पाहणार आहोत मॅप कसा काढायचा। मी इथे तुम्हाला एका गार्डनचा मॅप काढून दाखवणार आहे। मी गार्डनचा मॅप काढणार आहे म्हणजे आपल्या मॅपचं नाव काय झालं। सो टायटल ऑफ अवर मॅप इज मॅप ऑफ अ गार्डन। ते आपण सगळ्यात पहिल्यांदा लिहून घ्यायचं। ओके, आता टायटल झालं। आता आपल्याला मॅपमध्ये काय काय दाखवायचं आहे ते आपल्याला लिहावं लागेल, म्हणजेच आपल्याला सूची तयार करावी लागेल। यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात इंडेक्स। आपण या कागदाच्या डाव्या हाताला इंडेक्स लिहून घेऊ। ओके ओके, मला गार्डनमध्ये दाखवायचं आहे एंट्री गेट। हे मी लिहिलं। अजून मला गार्डनमध्ये दाखवायचं आहे फाउंटन। यानंतर मला दाखवायचं आहे ट्रीज। यानंतर मी दाखवणार आहे लॉन। मी काय तयार करते? इंडेक्स। यानंतर मला दाखवायचं आहे स्विंग्स। स्विंग्स म्हणजे झोपाळा। आता ही जी नावं आपण लिहिलेली आहेत याला म्हणतात इंडेक्स, सूची। आता मला मॅपमध्ये हा इंडेक्स आपण कशाने बरं दाखवणार आहे, कुठल्या चिन्हाने दाखवणार आहे, ती चिन्ह आपल्याला काढावी लागतील। या चिन्हांना म्हणतात सिम्बॉल। जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण शिकलेल्या शेपचा वापर करून सुद्धा तुम्ही सिम्बॉल दाखवू शकता। त्याचाच वापर करून मी आता सिम्बॉल काढणार आहे। बघा हा, एंट्री गेटचं सिम्बॉल मी काढलंय एक बाण। फाउंटनचं सिम्बॉल मी काढते एक सर्कल आणि ह्या सर्कलला कलर करते। ट्रीजचं सिम्बॉल मी घेते पिस्ता कलर आणि काढते ट्रायंगल। लॉनचं सिम्बॉल मी काढते टू लाईन्स आणि स्विंगचं सिम्बॉल मी काढते ग्रीन कलरचं रेक्टॅंगल। ओके, आता ही काय झाली, हा आपला इंडेक्स पूर्ण झाला। ओके, याला म्हणतात सिम्बॉल, याला म्हणतात सूची। आता आपण मॅप काढायला घेऊया। मॅप काढायला आपल्याला लागणार आहे पट्टी आणि पेन्सिल। ओके, आता मी हा चौकोन पूर्ण नाही केला। का बरं नाही केला? कारण का मला जर गार्डनचा मॅप काढायचा आहे तर गार्डनमध्ये एंट्री तर भेटली पाहिजे। सो आपण इथे दाखवणार आहोत एंट्री गेट। हे बागेचं आहे एंट्री गेट। आपण जे सिम्बॉल काढलंय, ज्या कलरने काढलंय, तोच कलर मी इथे वापरलेला आहे। आता मी काढते फाउंटन। गार्डनच्या मध्यभागी मी फाउंटन काढलं। ओके, आता मला दाखवायचं आहे ट्रीज। ट्रीजचं सिम्बॉल आहे ट्रायंगल। मी इथे ट्रीज दाखवले। ओके, आता मला दाखवायचं आहे लॉन। माझ्या गार्डनमध्ये जिथे लॉन आहे तो लॉन मी दाखवला। आणि आहे एक झोपाळा। सो मी गार्डनमध्ये दाखवला एक झोपाळा। ओके, अशा पद्धतीने आपला मॅप तयार झालेला आहे। हा मॅप कसा वाचायचा? दिस इज अ मॅप ऑफ अ गार्डन। इंडेक्स, एंट्री गेट, फाउंटेन, ट्रीज, लॉन, स्विंग्स। दिस इज अ एंट्री गेट, दिस इज फाउंटेन, दीज ऑल आर ट्रीज, दिस इज लॉन and this is swing। झाला आपला मॅप तयार।
तुम्हीही तुमच्या शाळेचा किंवा घराचा मॅप अशा पद्धतीने काढू शकता. थँक्यू.